नमस्कार मंडळी, तर का नाही आम्ही निघालोय बघा विजापूरला आणि सध्या जिथं उभा आहे का नाही हा जो हायवे आहे की नाही विजापूर गुहागर असा हा हायवे आहे आणि आम्ही आता जतपासून थोडंसं पुढे येऊन का नाही आता जवळपास इकडं दगड दिसते बघा जत 17 किलोमीटर पाठीमागं आहे म्हणजे आम्ही पुढं 17 किलोमीटर आता जतपासून आलोय आणि निघालोय विजयपूरला. का चाललोय माहिती काय तर नसते माहिती भरपूर लोक आपल्याला कमेंट करत असतात व्हॉट्सअपला मेसेज बी करत असतात दादा वहिनी आमच्याकडे या आमच्याकडे भेटायला या किंवा आम्ही तुमच्या भागात आलो तर नक्की तुम्हाला भेटू असं सगळं मेसेज करत असतात. आणि असाच एक कॉल 8 दिवसापूर्वी झाला होता तो म्हणजे विद्याताई देशपांडे यांचा. विद्याताई या मुंबईच्या आहेत आणि ते आम्हाला भेटण्यासाठी का नाही विजयपूर शहरामध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वी ते पोहोचलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना इकडं एवढ्या लांब परत माघारी बोलवण्यापेक्षा म्हटलं आम्ही तुमच्याकडं येतो म्हणून आत्ता आम्ही का नाही बसनं चाललो आहे विजयपूरला. तर विद्याताईंची आणि आमची प्रत्यक्षात भेट कधीच नाही, फक्त फोनवर बोलणं झालं आहे. त्या आम्हाला ओळखतात, व्हिडिओ बघतात, कमेंट वारंवार करतात, मग त्यांना भेटायची इच्छा आहे. म्हटलं चला ठीक आहे, आज योग जुळून आला आहे तर मग भेटूयात म्हणून आत्ता विजापूर गुहागर या ठिकाणी आम्ही थांबलो आहे. इथं कर्नाटकचे बस पण येतात, महाराष्ट्राचे बस पण येतात आणि थोडंसं पुढं स्टॉप आहे तिथंपर्यंत आम्ही चालत जाऊन का नाही त्या स्टॉपला थांबणार आणि तिथून पुढं मग विजापूरच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहे, बसनं जाणार आहे. बघा चला मग विद्याताई नेमकं कोण आहेत, कुठून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत असं सकाळी फोनवर सांगितलं आहे. तिथं गेल्यावर आपल्याला ताईंचा स्वभाव, ताईंचं बोलणं किंवा सगळा ताईंचा परिचय आपल्याला पुढे जाऊन करून घ्यायचा आहे. चला मग असं एक अनोळखी व्यक्तिमत्व आमच्यासाठी भेटायला आलं आहे तर मग आम्हाला देखील उत्सुकता लागलेली आहे त्यांना भेटण्याची. चला थोडंसं स्टॉप पुढे आहे, चालत जाऊन आपण त्या स्टॉपला थांबूयात आणि मग बस आली की आपण जाऊ. चला समजते. आमच्याबरोबर मोनू आणि सोनू आणि मोनूला काय आणलं नाही, समृद्धी तेवढं आमच्याबरोबर आल्या कारण बसचा प्रवास आहे त्यामुळं लय दगदग नको म्हणून आता आम्ही तेवढंच निघालेलो आहे. जवळ आहे ना स्टॉप. सध्या मी आलो आहे इकोटोच्या स्टॉपवरती आणि इथून पुढं आता आम्हाला विजयपूरला जायचं आहे. पाठी मग गाडी देखील आलेली आहे, बघूया विचारूया जागा दिसते. आता एक गाडी आम्ही सोडलेला आहे, मग दुसरी गाडी आहे. चला जाऊयात आता या गाडी या ठिकाणी. विजापूरची गाडी तर आता लागलेली आहे परंतु गर्दी प्रचंड आहे, तरी या गर्दीमध्ये आता आमचा पुढं प्रवास सुरू होणार आहे. समृद्धी आहे, समृद्धीचं आता एक झोप काढून झालेला आहे, फ्रेश आहे. चला आता बसमध्ये गर्दी आहे खूप, तिकोट्यामध्ये आत्ता आम्ही आहे गाडीत बसते आता विजापूरच्या गाडी. आणि मंडळी खूप गर्दीतसुद्धा आम्हाला चांगली जागा मिळालेली आहे, थोडंसं ऊन पण आहे, थोडंसा उन्हाचाही त्रास होतो आहे. समृद्धीला काय समृद्ध काय काय तर प्रवास सुरू झालेला आहे तिकोट्याहून आता विजापूरला गाडी निघालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही पोचतो आहे. समृद्ध कर्नाटकच्या बसमधून प्रवास करतोय. कोण होतं शांत नाही शांत बसला करतो. चला मंडळी आता कंडक्टर यायला लागले आहेत तिकीट काढण्यासाठी. आपल्या महाराष्ट्रात माहिती आहे तुम्हाला सगळ्या महिला वर्गांना 50% तिकिटामध्ये सूट आहे, पण कर्नाटकमध्ये कर्नाटकचेच रहिवासी कर्नाटकचेच महिला जर असतील तर त्यांच्यासाठी 100% सूट आहे, म्हणजे पूर्णपणे फ्री आहे. परंतु महाराष्ट्रातल्या महिला कर्नाटक बसमध्ये असतील तर तुम्हाला तुमच्या वहिनी तिकीट काढायला दोन्ही फुले येणार का दोन्ही फुल येणार का तिकीट आधार कार्ड हां. तर कर्नाटकचा एक रूल्स आहे, कर्नाटकचा एक रूल्स काय आहे, महिलांना कर्नाटकातलंच आधार कार्ड असणं अनिवार्य आहे, जर असेल तर 100% सूट आहे, अन्यथा फुलच तिकीट आहे.
महाराष्ट्रामध्ये सरसकट 50% सूट आहे, परंतु इकडे हा रूल्स फॉलो करायला लागते. तर आम्ही दोघांचंही फुल तिकीट घेऊन काढलेलं आहे. आता जातोय पुढे. किती आहे का पूजा तिकीट? तर मंडळी जवळपास 70-72 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आत्ता विजापूर सिटीमध्ये आलेलो आहे. एक 2 मिनटामध्ये विजापूरच्या KR सिटीचं स्कॅन येईल आणि आम्ही तिथं उतरणार आहे. या प्रवासात समृद्धी थोडंसं का नाही, या बसमध्ये असलेल्या उष्णता टेम्परेचरमुळं का नाही, जरा रडलीवर काय आणि रडल्यावर बघा काय झालं. एका आजीनं आणि एका आजोबाने 2 चॉकलेट आणले होती, ते समृद्धीला दिलं. बसला बघा कशी खार. आता उतरणार आहोत. सगळे लगबग चालू आहे, प्रवाशांची उतरायची गडबड चालू आहे. आणि उतरल्यानंतर जवळच विद्याताई एका हॉटेलवरती थांबलेल्या आहेत, तिथं आम्हाला भेटायला जायचं आहे. समृद्धी, चॉकलेट कागदासहित खायला लागलीस का काय? चला उतरूया. दादा स्टँड आलेला आहे विजयपूरचं. तर विजापूरच्या स्टँडवरती उतरलेला आहे. हा बघा सगळा KR सिटीचा स्टँड आहे. सगळ्या या ठिकाणी कर्नाटकच्या बसेस थांबलेल्या आहेत. आणि काय झालं माहीत आहे काय, आमचे 32 रुपये का नाही कंडक्टरकडे जर राहिलेले आहेत. कंडक्टर लगेच उतरून गेले तिकडे केबिनकडे, त्यामुळे 2 मिनिटात आलो थांबा म्हणतात. त्यामुळे आम्ही आता इथंच थांबणार. ही आमची बस आहे. ती पुढं निघालेलं कुठल्या गावात चालली शिंदगी? तिथं काय लिहिलं पुढं पुढचं स्टॉप? कलबुर्गी. तर मंडळ का नाही, मला येत नाही कन्नड वाचायला, त्यामुळे तुमच्या वहिनींचा इकडं फायदा होतो. कुठून आलं गाडी? जळगाव टू कुलबुर्गी असा हा गाडीचा प्रवास आहे. आता या लागले इथं कंडक्टर इथपर्यंत थांबूया, पैसे घेऊया, मग सुट्या पुढच्या प्रवासाला. चला पैसे घेतलेलं आहे, आता जाऊया पुढे. विजापूरमध्ये अगदी बस स्टँडच्या समोरच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आता मी निघालेलो आहे. ताईंनी सांगितलेलं आहे अगदी समोरच हॉटेल आहे, तिकडे या हॉटेलचं नाव देखील सांगितलं आहे. चला पायी चालत 1 मिनिटाचाच रस्ता आहे. महाल हॉटेल कुठं? ललित महाल हॉटेल तिकडं आहे. अशी इकडून जातो. चला हां हां, चला पुढं आहे. रिक्षावाल्यांनी सांगितलं आहे तिथून पुढं जावा म्हणून. चला हॉटेलकडे जाऊया. विजापूर बस स्टँडचा हा सगळा एरिया आहे. तर मंडळी का नाही, विजापूरमधलं मोठं हॉटेल आहे बरं का, भरपूर काय काय या ठिकाणी सोयीसुविधा अगदी चांगल्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थी येऊन थांबलेलं आहे. चला आता इकडं जर बघितलं असा एवढं मोठे हॉटेल आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. सगळं राहण्यासाठी लॉजिंग केलेलं आहे या ठिकाणी. विद्यार्थी आहेत हॉटेल अशा पद्धतीने हे मोठं आहे. पहिल्यांदा अशा हॉटेलला आलेला. नमस्कार विद्याताई, पहिल्यांदाच भेटतोय. हो रस्ता खराब, प्रत्येक ठिकाणी सिंगल रोड. हां समृद्धी. रस्ता सिंगल आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती चालेल. तर विद्याताईंच्या जवळ जवळपास 2 तास आम्ही या ठिकाणी होतो. कळलं नाही की या गप्पा गोष्टीमध्ये 2 तास कधी झाले. खूप आनंद वाटला विद्याताई मुंबईवरून आज विजयपूरमध्ये आम्हाला भेटतायत. आणि आम्ही देखील जवळपास 60-70 किलोमीटरवरून ताईंना भेटायला आलो. खूप छान गप्पा गोष्टी झाल्या. 2 तास कसे निघून गेले कळले नाही, पण आता शेवटी आम्ही आता परतीचा प्रवास करतोय. ताई काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचा मुंबईचा प्रवास झाला आणि आपल्या भेटीचं औचित्य काय होतं, कशा पद्धतीने आपली भेट झाली सगळ्यांनी सांगा तर तुम्हीच. मी विद्या देशपांडे, मी मुंबईला राहते.
मी यांची गावाकडची टेस्ट जे आहे की यूट्यूब चॅनल ते मी खूप बघत असते, खूप सिन्सिअरली बघते, त्याचे पदार्थ पण ट्राय करते. पुष्कळसे जमत नाही त्यांच्यासारखे, तर नक्कीच जमत नाही. पण मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं मी ही विजापूरला येते, मला पण तुम्हाला बघायला आवडेल, तुम्हाला भेटायला आवडेल. आणि तुमची हे जे आहे गावाकडची टेस्ट कांदा लसूण मसाला तोही मी घेईन. तर तुम्ही विजापूरला या, म्हणजे ठाण्याला पाठवण्यापेक्षा विजापूर हे जवळ पडतं जरा, आणि 7 किलोमीटरचाच प्रवास आहे. म्हणून मी त्यांना बोलवलं होतं, तर ते आले आणि मला खूप छान वाटलं. जे आपण बघतो युट्यूब चॅनल मध्ये त्याच्यापेक्षाही छान जोडप आहे. आणि दादा बहिणी दोघेही छान आहेत. आणि मुख्य म्हणजे कालच आपलं हे होतं, रक्षाबंधन होतं. काल जर दादा आले असेल तर मी नक्की राखी बांधली असती, पण आज आल्यामुळे मी काय राखी आणली पण नाहीये मुंबईहून, त्यामुळे ते राहून गेला. पुढच्या वर्षी आपण तो प्रोग्राम पण आपण नक्की करूया. खूप छान, आम्हाला एक नवीन ताई भेटलं या निमित्तानं, सगळ्या याच्या निमित्त. आणि मलाही चांगला भाऊ मिळाला आणि बहिणी तर छानच आहे. तुम्हाला भेटणं आम्हाला पण बरं वाटलं. आणि त्यांनाही बोलवलंय मुंबईला या तुम्ही, म्हणजे मुंबईचे जे सबस्क्रायबर असतील ना ते मुंबईला भेटू शकतात, माझ्या घरात सुद्धा. नक्की नक्की ताई, चला ताई तुम्हाला भेटून आनंद वाटला. पण एकदा आता आपण विजयपूर मध्ये भेटतोय, तुम्हालाही सोयीचं होईल, आपल्यालाही सोयीचं होईल अशा पद्धतीनं हे लोकेशन निवडलं. पण पुढल्या वेळी आपल्या घरी तुम्ही या, नक्की आपल्या तिकडे भेट होईल आणि लोकांना पण घेऊन येईल. तुम्ही तुमची प्रगती करा, मोठं करा, व्यवसाय वाढवा. नक्की नक्की, आम्ही येऊ. आणि ताईंच्या तो मसाले पण आहेत, ताई वापरा आणि वापरल्यानंतर पदार्थांचे आम्हाला फोटो पाठवा आणि कसं टेस्ट कसे आहे ते पण आपल्याला कळवा. चला मंडळी, आता विद्याताईंच्या इथून निरोप घेतोय, ताईंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेतच. चला आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आम्ही आलोय बस ना, आता परत स्टँड कडे रवाना होते. अच्छा ताई, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, बराच वेळ प्रवास करून का नाही आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. तर आज विद्याताईंची भेट झाली, तिकडचा प्रवास मस्त वाटला. पण तुम्हाला आजचा हा सगळा प्रवास, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी आणि ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.